त्या दादांना विनंती करतो माननीय गणेश नाईक साहेबांना की त्यांनी या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित दुसरे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 2013 नवी मुंबई या शहरात होत असताना ज्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झाले ते आपल्या सर्वांचे नेते माननीय आमदार शरदचंद्र पवार साहेब, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय आमदार शिवाजीराव मोगे साहेब, आदिवासी विकास मंत्री माननीय श्री बबनराव पाचपुते साहेब, अर्थशास्त्रज्ञ तथा या संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक अभयजी टिळक, माजी संमेलनाध्यक्ष माननीय डॉक्टर सरंजी मोरे, सिडकोचे अध्यक्ष श्री प्रमोद इंदुराव, कोकण पाटबंधाऱ्याचे उपाध्यक्ष माननीय आमदार किसनजी कथोरे, या शहराचे महापौर सागर नाईक, खासदार संजू नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद श्री विठ्ठलराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालासाहेब सुलसकर, अन्य सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी, विविध जिल्ह्यातून आलेले वारकरी साहित्याचे मानकरी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी पत्रकार मित्र, खरं म्हणजे पवारसाहेबांच्या आशीर्वादानं जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि त्या जिल्ह्यातील माझ्या शहरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये संत संमेलन भरतं या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे. आणि म्हणून या संमेलनाचं स्वागत आहे अध्यक्ष म्हणून आपलं मी मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो. हे दुसरं मराठी संत संमेलन आहे. काय ना काय व्यवस्थित तुम्ही शांत बसा. नाशिकला झालं आणि ते आता नवी मुंबई होते. मगाशीच विठ्ठलराव पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा हा विषय अजून झिरपत झिरपत जनसामान्यांपर्यंत आणि संत साहित्यातील असलेल्या घटकांपर्यंत पोचायला लागलेला. एक गोष्ट खरी आहे की मराठी संतांनी देशालाच कशाला विश्वाला दिशा दिली. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानामध्ये विश्वालाच आपलं घर समजा, विश्वातील असलेला प्राणी मात्र जो अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगू इच्छेल त्याच्या सर्व आकांक्षा पुऱ्या व्हाव्यात अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा, संत चोखोबा, संत रोहिदास, संत नामदेव अशा समाजाला वलन लावणाऱ्या, समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या ह्या संतांच्या शैलीमधूनच जीवन आपण आपलं घडवत असतो. संत नामदेवाची तर वाणी ग्रंथ गुरु गोविंद साहेबामध्ये त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. म्हणजे मराठी संत फक्त महाराष्ट्रापुरते राहिलेले नाहीत. एकूणच या संत साहित्याला महत्त्व निश्चितपणे प्राप्त झालेलं आहे. आज पाश्चिमात्य असलेल्या भाषेचा एकूण आचार विचारांचा पगडा असला तरी सुद्धा भविष्यकालामध्ये तरुणांना जीवनाची शैली, जीवनाची चौकट आणि जीवनाचा उद्देश समर्पित जीवन जगण्याकरता निश्चितपणे या साहित्याचा फार मोठा उपयोग होऊ शकेल. पूर्वीच्या स्वातंत्र्याच्या पूर्वकालखंडामध्ये काही घटक उघड स्वातंत्र्याच्यासाठी बंड पुकारून राहिले, काही भूमिगत राहिले. आलंदीची पंढरपूरची
वारी केली म्हणजेच तो देवाचा भक्त आहे असं काय मानण्याची गरज नाही. काहींचा पेराव जरी वारकऱ्यांचा सारखा दिंडीकऱ्यांचा सारखा नसला तरी सुद्धा त्यांच्या अंतर्मनामध्ये परमेश्वराच्या विषयी असलेली धारणा कायमच असते. दया क्षमा शांती याचा आविष्कार करून सर्व धर्म जात पंथ वर्णाच्या पलीकडे जाऊन आपण सर्व माणसं आहोत. या विश्वातील असलेल्या सर्व माणसांचं दुःख तेच आहे अशी समजूत स्वतःची करून दुसऱ्याला त्या मार्गानं नेण्याकरता असे कितीतरी वरकरणी तुम्हाला संतांच्या किंवा या दिंडीकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या आसपासनं दिसणारी माणसंसुद्धा अंतर्मनातून दिंडीकरी वारकरी संत साहित्य लिहिणारे यांच्यासारखंच काम करत असतात. फक्त काही लोकांना काही काही गोष्टींची बंधनं असतात आणि म्हणून जसे अंतस्थ काम करणारे स्वातंत्र्य सैनिक ज्यांना ताम्रपट मिळालेलं नाही कारण त्यांचं रेकॉर्ड अटक झालेली नाही त्यांना कुठं ताम्रपट मिळालं नाही म्हणून भूमिगत राहून ज्यांनी कामं केली त्यांचं महत्त्व कमी होत नाही. तद्वतच या वारकऱ्यांच्या दिंडीकरांच्या किंवा साहित्याच्या बरोबर दिसत नसले असते तरी सुद्धा तुमच्याविषयी पूर्ण आदर ठेवून तुमच्या चाललेल्या कार्याच्या अनुषंगानं गती व्हावी तुमच्या कार्यातून तुमच्या विचारातून तुमच्या साहित्यातून जनसामान्यांचं जीवन घडावं असं समजणारी बरीचशी असे माणसं तुम्हाला असं वाटतं किंवा आपल्याबरोबर नाहीत ते. आणि म्हणून विठ्ठलराव पाटलांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या माणसाला चांगल्या गुणाचं कौतुकच असलं पाहिजे. तो कुठल्या धर्मातला आहे जातीतला पंथातला वर्णातला आहे त्याच्यापेक्षा त्याचा चांगला गुण घेण्याची भूमिका असली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आपण मोठे संत आणि संत साहित्यातले आपण या ठिकाणी आलात निश्चितपणे आपल्या येण्यानं ही नवमुंबईची भूमी पावन झालेली आहे. आपल्या येण्यानं या नवमुंबईतील ठाणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व तरुण वर्गाला निश्चितपणे संत साहित्याची अधिक ओळख होईल. ते वाचून त्यांच्या जीवनाची निश्चितपणे ती दिशा धरतील आणि त्याच्यातून चांगलं जीवन ते जगतील असा विश्वास व्यक्त करून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.